राज्यात सिंचन घोटाळा गाजत असतानाच नाशिकच्या कळवण तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सुळे उजव्या कालव्याचं कामही वादात सापडलंय. कोट्यवधी रुपये खर्चूनही इथल्या लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत थेंबरही पाणी पोहोचलेलं नाही. या कामाची चौकशी केली तर मोठा सिंचन घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यामधल्या पिंपळा, पाडगण, भांडणे यासह 19 गावांच्या शेती सिंचनासाठी पाटबंधारे विभागानं काम हाती घेतलं. पुनन धरणातून सिद्धेश्वर ते पाट विहीर असा 21 किलोमीटर लांबीच्या सुळे उजव्या कालव्याच्या कामाला 2006 सुरुवात केली. मात्र 12 वर्ष पूर्ण होऊनही या कालव्याचं काम अपूर्णच आहे. गंभीर बाब म्हणजे कालव्याच्या या कामात अधिकारी, ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमतानं आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना 66% वाढीव दरानं काम दिल्याचा आरोप होतोय. शिवाय कोट्यवधी रुपये खर्चून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे काम अपूर्ण असूनही ठेकेदारांना पूर्ण पैसे देण्यात आले, मात्र शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत एक थेंबही पाणी पोहोचू शकलं नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, जमिनींच्या मोबदल्यात ही सगळी गावं लाभ क्षेत्रात आली, त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजना त्यांना मिळवता आल्या नाही. आणि ह्या कामांमधील जो गैरव्यवहार झालेला आहे, तर हा गैरव्यवहार 1.25 कोटीचे कामं हे 66% आवो म्हणजे वाढीव दराने देऊन 2-2.5 कोटी प्रमाणे हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत हा सिंचन घोटाळा नेला आहे. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली नाही. इंशी नाळीत भांडणे, देसराणे, नाकोडे, पाटवीर, रवळजी या गावातले सर्व गावकरी याच्यासाठी धरणे आंदोलन 22 तारखेपासून सुरुवात करणार. हा 21 किलोमीटरचा कालवा असून या काम हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना इथला लाभ भेटत नाही. आणि जास्त पैसे कालवा पूर्ण करूनही जास्त पैसे काढले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा शासनाचा निधी हा अधिकाऱ्यांनी पळवला आहे. त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. कालव्याच्या पाण्यामुळे आपली शेती फुलेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी मातीमोल भावात आपली जमीन दिली. मात्र 12 वर्षांनंतरही शेतकऱ्यांना आपलं उभं पीक जळताना पाहावं लागतंय. हे कमी म्हणून की काय, कालवा फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत ते वेगळंच. पण या कामाला लागणारा खर्च 1.5 कोटी रुपये 1.25 कोटी होता, तर तो 2 कोटीवर गेला, तरी सुद्धा अपूर्ण अवस्थेत हे काम आहे. पाणी न आल्यामुळे आमचं मार्च महिन्याच्या आत पाणी कमी होऊन जातं, विहिरींना पाणी कमी होतं, त्याच्यानंतर पिकं वळून जळून खाक होऊन जातात. आम्हाला या पाण्याचा उपयोग काय? जमिनी शासनाने 1000 रुपये गुंठे प्रमाणावर भाव दिला आहे आणि आज या जमिनीची किंमत 20 लाख रुपये एकर झालेली आहे. तर शासनाने आमच्या ज्या जमिनी केलेल्या आहेत त्याने 20 लाख रुपये आम्हाला भाव दिला पाहिजे आणि हे जमीन आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे आणि हे काम एकदम निकृष्ट झालेलं आहे पाटाचं. राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी कालव्याच्या कामात मोठ्या प्रमाणात हात धुवून घेतलेत, त्यामुळे लाभार्थी शेतकरी मात्र उपेक्षित राहिलेत. सरकारनं आता तरी न्याय मिळून द्यावा हीच अपेक्षा ते व्यक्त करतायत. निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.